आम्ही जस्ट ब्लॉग सुरू केलेला आहे. हा ब्लॉग जस्ट फॉर सोहम्स डिमांड, कारण सोहमचा आज डिमांड होता की आपण अंबरनाथला चाललोय तर आपण आज एक ब्लॉग शूट करूया. आणि मी टू लेट झाली, कारण आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय आणि खूप लेट सुरू केलं आहे ब्लॉगिंग करायला. सो आज काय स्पेशल असं काही नाही आहे. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो, असा माझा गुड नवरा. हाय. या सो हा अशी माझी काळजी घेत असतो आणि आज स्टुडंट मध्ये ब्युटिफुल बॅग्स. माय गॉड, असं कधीतरी मी चांगले दिसते ना की मी खूप खुश होते. मी म्हटलं हे जेव्हा चांगले दिसते ना तेव्हा ते मोबाईलची बॅटरी संपवते, कसं रील काढून व्हिडिओ काढून फोटो काढून. हा ऍक्च्युली ट्रू. मम्मी काय करते माझं, आणि म्हणून मी चांगले दिसते म्हटलं ब्लॉग पण करूया आज. मग सो मी ब्लॉग सुरू केलेला आहे आणि आम्ही आज मस्त रील बनवलेत. मी एक सोलो रील पण बनवला आहे आणि सोहम सोबत सुद्धा मी एक रील बनवलंय, तुम्ही ते इन्स्टाला चेक करू शकता. सो आम्ही उद्या जाणार आहोत धुळे, माझे सासरे लागतात ते, त्यांचं उद्या लग्न आहे. सो त्यांच्या लग्नाला आम्ही जाणार आहोत. सासरे लागतात ना रोड मामा, सो ते एजने जास्त नाही आहेत. सासऱ्यांचं लग्न आहे, सासऱ्यांचं लग्न आहे. मी सासूबाईंना घ्यायला जाणार. सो आम्ही एक्सायटेड आहोत त्यासाठी. आणि उद्या आम्ही इव्हनिंगला सोहम ऑफिसमधून आल्यावरती आम्ही निघणार आहोत, फाय रोडच जाणार आहोत. आणि संध्याकाळी आम्ही निघू 7 o'clock अराऊंड असं निघू आम्ही. मग नाशिकला आम्ही जाणार आहोत. नाशिकवरून जर सोहमचे मावशी मामा जर येत असतील तर त्यांना पण आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार आहे. आणि जर आम्हाला लेट झालं तर आम्ही तिथेच स्टे करणार आहे, अदरवाईज आम्ही रात्रीच आम्ही परस्पर नाशिकवरून आम्ही धुळ्यासाठी आपल्या पहिल्या ब्लॉगला पण चांगले व्ह्यूज आलेले आहे. फर्स्ट टाइम आम्ही कुठे शेअर नाही केले पण तरी चांगले तरी आले. आमच्यासाठी 200 व्ह्यूज म्हणजे खूप चांगले, जो टाकतच नाही कधी. ते आम्ही व्हिडिओ अचानक टाकला बनवून त्याला 200 व्ह्यूज आले, खूप चांगलं वाटलं बघून. सो एक कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे शरीरात मनात डोक्यात. सो आम्ही आता परत ब्लॉगिंग चालू करू थोडस पुढे. जसं आमचा असं प्लॅन आहे की जसा आम्हाला रिस्पॉन्स मिळेल त्या हिशोबाने आम्ही जर वाटलं तर आम्ही करत राहू ब्लॉग्स. आणि काय ना आता आम्ही पोहोचू थोड्या वेळात अंबरनाथमध्ये, जेऊ मम्मीकडे आणि लगेच आम्ही निघणार आहे. आम्ही काही थांबणार नाही आहे जास्त वेळ. उद्या सोमला ऑफिस आहे कारण, आणि मला तर सुट्टी आहे. मी तर राहू पण शकते, मिस्टेक करू कशाला. सो आम्ही पोहोचलो आहोत अंबरनाथला आणि आता मी ते कोणता गेम खेळतो त्याच्याशी, झेंगा. सो आमच्या दोघांच्या चेहऱ्यांच्या व्यतिरिक्त हे जे दोन चेहरे तुम्हाला इथे दिसत आहेत, या आहे तेजश्री अँड हा आहे सिद्धेश. आणि ही बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत असेल आमच्या कॅमेरा पोंगा, ती नेहमी याच पोझिशन मध्ये असते. ती पसरते बोंगा, काय आरुष तो पसरतो बोंगा. आणि मम्मी तुम्हाला ॲज युजुअल किचन मध्ये दिसणार कधी या ती किचन मध्ये, ते तुझं लाईफ टाइम च सुरुवात झालेला आहे गेम ना. जत्रा बंद कर, कॉपीराइट होईल. हे घ्यायचे का नाही? आपल्याला पैसे भेटणार नाही. मग बोल ना, व्हिडिओ चालू. बघा सोहम फुल एनर्जेटिक म्हणजे आमच्याकडे आलेले स्पा करायला, पण आम्ही त्यांना झेंगा खेळायला बसवलंय. तर बघूया यांच्याकडे काय काय मल्टी टास्किंग आहे, काय काय करू शकतात, मल्टी टॅलेंटेड. ओव्हर ऍक्टिंग करायला पण डोकं लावा लागतं. म्हणजे मी इतका विचार करते हा गेम खेळायला, तुम्ही बिलीव नाही करणार आहे. एवढा डेंजरस गेम आहे, खूपच डेंजर आहे. पूर्ण बिल्डिंग खाली पडणार आहे. सो आम्ही हा झिंगा गेम आता खेळतोय. म्हणजे रूल्स इझी रूल आहे, रूल्स इझी आहे, त्याच्यात दिलं तर नाही कुठे काही काय नाही. फक्त ब्लॉक्स एक एक काढायचे न पडता, जो पडेल तो आऊट. एक एक काढायचे आणि वरती लावत लावत. फर्स्ट चिटर आहे ते सापडलेलं आहे या ब्लॉग मध्ये. बघा तुम्ही एकच हँड
दाखव कोण तो चिटर ते पण दाखव हा तो हे ते फेस आहे चिटर चिटर कॉक आता आता दुसरे चिटर सापडणार आहे का नाही तेजस्वी ना चिटर दुसरी सापडली तर सिद्धेशच्या लेफ्ट हँड ला ओ माय गॉड हिने बेसच काढला रे सापडली तर लेफ्ट हँड हिने तर बेसच काढला भाऊजी कसे खेळतात बघा आता भारी चाल चालते आता ती चाल फसकटते की चालते हां ओ चालली चालली आता ही सोनमचा टर्न आहे सोनम करते आहे विच जो बिल्डिंग बांधू शकतो तोच हे गेम खेळू शकतो जो फ्लॅट विकू शकतो त्याला पण येऊ शकतं टाइट आहे कर्ण जो बांधतो बिल्डिंग तो पण बघतोय हिने नक्की केलं काय दुसरा चीटर बघा चीटर चीटर बघा युअर फर्स्ट हा काढतो नो नो इट्स अ वेरी गुड सिंगल हलते 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 यस परफेक्ट त्यांना भेटला नाही ठेंगा ओ यस 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 नवीन बिल्डिंग बांधली जाणार बॅकग्राऊंड ला जे म्युझिक येते ते या व्यक्ती मी आहे रायमिंग काय बोलतोय काय रायमिंग जोडतो मी प्रत्येक गोष्टीची मी कविता बनवतो काय पण असू दे बघा बघा कशी पाडते बघा मस्त इंजीनियर नहीं आता टाइम झाला आहे किती वाजले 10:15 ऑलमोस्ट 10:15 10 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही जेव्हा संभाणातून निघालेलो आहोत आता पाईपलाईन रोडला आहोत आम्ही जरा काळोख आहे फ्लॅशलाईटचा असा हा आम्ही यूज केलेला आहे तोंडासाठी चांगलं दिसायसाठी आम्ही निघालो घरासाठी मस्त जेवण झालेलं होतं छान मजा आली जेवण आणि निघालो आता पोटभर जेवण झालेलं आहे ह्याचं होऊन जातं पण माझंच नाही होत कारण मी नाही जात जिमला वगैरे मला खूप जिम केल्यानंतर मला खूप बॉडी पेन होतं सॉलिड वन सो आता मी माझा प्लॅन आहे मी झुंबा करणार आहे सो लेट्स सी जर झुंबा वगैरे जर मी केला तर मी व्हिडिओज वगैरे काढणार आता सोम मला नेहमी पॉसिबल करायचा प्रयत्न करतो आहे तो नेहमी मला बोलतो की तू कर ना तुला डान्स क्लास करायची इच्छा आहे तर तू कंटिन्यू कर आता लाव आता वर्क फ्रॉम होम आहे तर यू कॅन कंटिन्यू डान्स क्लास लावू शकतेस सो असा माझा आता विचार आहे लावायचा सो मला असं मोटिवेट करत असतो सो ते मला आवडतं हा व्हिडिओ आता आम्ही इथेच एंड करायचो करतोय इथेच एंड करतोय आम्ही शब्द माझे थोडे शब्द माझे तुम्ही थोडस मॅनेज करा नवीन नवीन ठेवूया पण जुन्या व्हिडिओ सारखे व्ह्यूज द्या लाईक्स द्या चांगला वाटलं तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला मोटिवेट करा बाय गाईज गुड नाईट प्रेम करत राहा आम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा